आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 4 मधील विकास कामांकडे प्रस्थापितांचं दुर्लक्ष. ताराराणी आघाडीने समस्यांची जाण असणारे उमेदवार दिले. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग 4 मधून छत्रपती ताराराणी आघाडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज विकास आघाडीने समस्यांची जाण असणारे स्थानिक उमेदवार दिले असल्याने त्यांनाच निवडून द्यावे असे आवाहन मिरासो बागडी यांनी केलंय. शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग 4 मध्ये ताराराणी आघाडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज विकास आघाडीचा प्रचार रंग भरू लागला आहे. प्रभाग 4 मध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. उमेदवार सुनील बागडे आणि भाग्यश्री लडगे यांनी आज घर टू घर प्रचार करत मतदारांशी संवाद साधला, प्रभागातील समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी बोलताना मिरासो बागडी म्हणाले, प्रभाग 4 मध्ये प्रस्थापितांनी विकास कामांकडे प्रचंड दुर्लक्ष केले आहे, त्याचमुळे छत्रपती शिवाजी महाराज विकास आघाडीने इथल्या समस्यांची जाण असणारे स्थानिक उमेदवार दिले आहेत, त्यामुळे या उमेदवारांनाच निवडून द्यावे आणि प्रभागाचा विकास साधावा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. महानगर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाळासाहेब लडगे, जवळजवळ वार्डातल्या निम्म्या लोकांनी, निम्म्या म्हणजे 50-60 लोकांनी, 50-60% लोकांनी आम्हाला स्वतःहून उभं केले आणि तुम्ही उभं राहा, आमचा मूलभूत गरजा वगैरे आहेत, गटारीची समस्या किंवा रस्ते लाईटिंग वगैरे सगळी या समस्या ज्या आहेत त्या सोडण्यासाठी मला सगळ्यांनी मिळून उभा केलेला आहे आणि हे आम्ही पूर्ण करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी भरघोस प्रचंड मताने आम्हाला निवडून द्याव ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. वार्ड क्रमांक 4 मध्ये आमचे सुनील मोहन बागडे व भाग्यश्री लडगे मॅडम व आमचे नगराध्यक्षपदी बाळासाहेब लडगे इथं वार्ड क्रमांक 4 मध्ये राहिलेले आहेत. तरी सर्व जनतेने माझी एक विनंती आहे की जास्तीत जास्त त्यांना मतांना निवडून आणावं ही आमच्या सर्व जनतेची व सर्वांची इच्छा आहे. भागाचा विकास होणं आता गरजेचं आहे, त्यामुळं सर्वांनी एकच विचार करून त्यांना निवडून आणणं गरजेचं आहे, हीच माझी विनंती आहे.